कात्रज गंधर्व लॉन्स जवळ गॅस सिलेंडरचे स्फोट झालेत. अग्निशमन दल दाखल झालंय. स्फोटाची ही दृश्य कॅमेरामध्ये चित्रित झाली आहेत. अतिशय धक्कादायक अशी बातमी म्हणावी लागेल, अतिशय धक्कादायक अशी ही दृश्य आहेत. आपण पाहतोय एक्सक्लुझिव्ह बातमी झी 24 तासवर. आपण पाहतोय झी 24 तासवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. कात्रज गंधर्व लॉन्स हा परिसर आहे, त्या परिसरात गॅस सिलेंडरचे भीषण स्फोट झाले. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड सध्या आपल्या संपर्कात आहेत. सागर, कात्रज गंधर्व लॉन्स परिसरात भीषण स्फोट झाल्याचं पाहायला मिळतंय, सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच, एक तासापूर्वी कात्रज गंधर्व लॉन्स परिसरामध्ये गॅस सिलेंडरचे स्फोट होत असल्याचा एक व्हिडिओ नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केलेला आहे. आणि त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे अधिकारी, अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत. आगीचं स्वरूप अजून समजू शकलेलं नाही, मात्र परिसरामध्ये आगीचे स्फोट होत आहेत आणि हे मोठ्या प्रमाणावरती या व्हिडिओमधून आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं अजूनपर्यंत अग्निशमन दलाचे काही अधिकाऱ्यांकडून कुठली माहिती त्या ठिकाणची मिळू शकलेली नाही. मात्र जी आग विझवण्याचं काम जे आहे ते सुरू झालंय. नक्कीच, धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्सही जाणून घेतात.